मॉर्निंग क्लास सिक्स मध्ये आपल्याला हाऊ क्लास सिक्स मेड मध्ये कलर रंगीत काच कलर ग्लास बघायचा आहे. काय बघायचा आहे? कलर ग्लास. कलर म्हणजे रंगीत काच. आपल्याला रंगीत बघायचा आहे. ऑर्डिनरी ग्लास इज कलरलेस बट इज द पॉसिबल टू प्रोड्यूस कलर and transparent glass by using different combination of the chemical in the glass. बघा सर्वसाधारण जो ऑर्डिनरी म्हणजे सर्वसाधारण. ऑर्डिनरी म्हणजे सर्वसाधारण. ऑर्डिनरी जो सर्वसाधारण ग्लास असते इज कलरलेस. कसा असते तो? कलर रंगीन असते. कसा असते? रंगीन असते. बट परंतु इट पॉसिबल टू प्रोड्यूस कलर. परंतु कास तयार करण्याकरिता विविध प्रकारचे रसायने मिळून तो कास तयार केला जातो. तो कसा एकदम रंगीत मिसळून पारदर्शक काच निर्मित करणे शक्य असते. तर काच कोणता असते? ग्लास कॅन बी गिव्हन मेनी ब्युटिफुल म्हणजे पुष्कळ रंगाचा असते. त्यामध्ये आहे तुम्हाला ब्ल्यू कलर्स, व्हायलेट कलर्स, ट्रॅव्हिस कलर्स, रुबी रेड, पिंक, एम्बर, ऑरेंज, डीप येलो, पर्पल, एम्थली, डार्क ग्रीन, इवन ब्लॅक अँड व्हाईट. म्हणजे अशा काही तुम्हाला कलर दिले आहे. काय दिलेला आहे? निळा, गडद जांभळा, हिरवट निळा, माणिक सारखा लाल, गुलाबी, पिवळसर, तपकिरी, नारिंगी, केसरी, पांढरा, डार्क ग्रीन, ब्लॅक. अशा काही विविध प्रकारे तुम्हाला काय मिळू शकतो? काच रंगवणे सुद्धा शक्य असते. म्हणजे अशा अनेक प्रकारचे काच आपल्याला दिले जाऊ शकतात. म्हणजे कलर ग्लास अशा प्रकारचे असतात. नंतर आहे स्टेन ग्लास. स्टेन ग्लास म्हणजे नक्षीदार काच. कसे? कलर ग्लास इज यूज टू मेक ब्युटिफुल पिक्चर स्पेशली टू विंडो पॅन्स. बघा जे रंगीत जे ग्लास असतात की त्याचा उपयोग कर जे आपल्या खिडकीचा विंडो त्याला त्या खिडकीला विंडो आपण तयार करण्याकरता काचा वापर केला जातो रंगीत याचा. सन विंडोज आर नोन एज स्टेन ग्लासेस विंडो. दे आर सीन मोस्टली इन चर्चेस. आणि जे असे ग्लास असतात ते लोकांच्या नजरेमध्ये भरतात. ते चर्चेमध्ये येतात. लोकांना खरंच ते आकर्षित करतात. कलर ग्लास कॅन ऑल्सो बी यूज टू मेक ब्युटिफुल पिक्चर डेकोरेट आर्टिकल. बघा ते असे डेकोरेट केले असतात नक्षीकामामध्ये व्यवस्थित. असे ते नेहमी असे शिल्पकामाकडे शोभादायक वस्तू करण्याकरता वापरतात. झुमर सुद्धा बनवल्या जातो त्या काचामध्ये. असे सुंदर असे या ठिकाणी दिल्या. बघा दिलेला आहे झुमर या ठिकाणी दिलेला आहे. तिथं रंगीत तुम्हाला दिलेला आहे काच. या ठिकाणी झुमर दिलेला आहे. छान असं बनवलेला आहे. म्हणजे काचापासून विविध प्रकारचे सुंदर असे नक्षीकाम केलेले आपण डिझाईन बनवू शकतो. इट ऑल्सो पॉसिबल टू पेंट ऑन ग्लास इन टू स्पेसिकल केमिकल अँड प्रोसेस. काचेवर खास रसायने आणि प्रक्रिया वापरून रंगवणे सुद्धा शक्य असते. त्यानंतर दिलेलं आहे तुम्हाला ग्लास कॅन बी रिकायरेड. म्हणजे काच पुन्हा समजा वेस्टेज काच जर आपण फेकून दिला तुमच्याकडं काच फुटला समजा तुमच्या कपाटा काच फुटला किंवा भरणी फुटली तरी त्यांना रिकायर करू शकतो. पुन्हा आपण त्याला उपयोग करतो. कसे आपण काय बघा. अनादर युनिक पिक्चर ऑफ द ग्लास इज सॉ दॅट 100% रिकायरेबल. 100% गॅरंटी आहे का जो फुटलेला काच असतो त्याला पुन्हा तयार करण्यात येऊ शकतो. मी नवीन काच बनवता येतो. ओल्ड ग्लास कॅन बी यूज टू मेक न्यू ग्लास एनी नंबर ऑफ टाइम. रिकायर ग्लास इन दिस मॅनर इज चीपर दॅन मेकिंग न्यू ग्लास फ्रॉम रॉ मटेरियल. बघा जो रॉ मटेरियल म्हणजे जो वेस्टेज असतो काच त्याला जर आपण व्यवस्थित पुन्हा बनवलं तर आपल्याला नवीन काचापेक्षा स्वस्तमध्ये पडतो. म्हणजे आपला खर्च कमी लागतो आहे तो आपल्याला स्वस्तात मिळू शकतो. म्हणजे गिऱ्हाकाला कमी भावामध्ये चांगली वस्तू मिळू शकतो. इट रिक्वायरली मच ले दॅट हीट अँड लॉट ऑफ एनर्जी ऑफ सेव. आणि याला उष्णता सुद्धा कशी लागते? कमी लागते. काय लागते? कमी लागते. आणि इफ यू जर रिकॉल इव्हनिंग द सिंगल ग्लास ए बॉटल यू हॅव द एनर्जी पॉवर टू कलर टी व्ही अबाउट 20 मिनिट. बघा टी व्हीसाठी जो असते टी व्हीला 20 मिनिटं वापरता येईल एवढी आपल्याला ऊर्जा वाचवता येते. कशामुळे? या जुन्या काचामुळे. म्हणून सो द नेक्स्ट टाइम जर पुन्हा म्हणून तुम्ही पुढच्या वेळेला जर यू थ्रो द अवे ग्लास बॉटल. समजा तुम्ही पुढच्या वेळेला एखादे काच फेकत असाल तर तुम्हाला विचार करायचा आहे. कारण ग्लास ही व्हॅल्युएबल काच कसा आहे मौल्यवान वस्तू आहे. अशा प्रकारे आपला ग्लास लेसन संपलेला आहे. याचे काही प्रश्न उत्तर आहे ते आपण उद्याला बघणार आहोत.